तोत्या पोलीस बनून दुचाकी चोरीचा धंदा करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली. या युवकाकडून 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर आणि वरोरा तालुक्यातल्या काही भागात दुचाकी चोरीच्या गाड्या सर्रासपणे विकल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार एका 22 वर्षीय सूरज आगरे ह्या युवकाला ताब्यात घेण्यात आलं. विशेष म्हणजे हा युवक स्वतःला पोलीस असल्याचं भासवून ग्राहकांना चोरीच्या दुचाकी विकत असल्याचं वास्तव पुढे आलंय. तो मूळचा चंद्रपूर शहरातील असल्याची माहिती पुढे येते. तब्बल 12 दुचाकी सूरज कडून जप्त करण्यात आल्यात. दरम्यान आपण पोलीस असल्याचं भासवण्यासाठी त्यानं आपल्या स्वतःच्या दुचाकीवर पोलीस दांडा बांधला होता, तर दुचाकीवर महाराष्ट्र पोलिसांचं चिन्हही कोरलं होतं. सूरज इतर शहरातून गाड्या चोरून आणायचा आणि त्या चिमूर आणि आसपासच्या शहरात विक्री करायचा. पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत एक इसम काही दिवसापासून काही मोटरसायकली विकत आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती. एक व्यक्ती तोतया पोलीस या सदराखाली फिरून लोकांचं मन जिंकून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना चोरीच्या गाड्या विकत आहे. या माहितीच्या आधारे सूरज आंग्रे या व्यक्तीला काल अटक केली. दरम्यान ह्या तोतया पोलीस आरोपीनं जिल्ह्यातून आणखी किती दुचाकी चोरल्या आणि त्या कुणाकुणाला विकल्या ह्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. न्यायालयानं ह्या तोतया पोलीस चोराला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.